असं आहे. मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल हे स्वतः करता एक भूमिका तयार करतायत. अरविंद केजरीवालजी यांना कोर्टाने इंट्रीम बेल दिली. जर त्यांची केस प्रायमा फेसी नसती तर त्यांना रेग्युलर बेल मिळाली असती. आणि ती इंट्रीम बेल देतानाही कोर्टाने सांगितलं आम्ही अपवाद करतोय, आणि हे देखील सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपलं कामकाज डिस्चार्ज करता येणार नाही. हे सगळं झाल्यानंतर देखील ते बाहेर असे आले जणू काही एखादे स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाहेर आले आहेत. त्याच्यामुळे त्यांना हा नरेटिव्ह करावाच लागणार आहे की कुठेतरी विरोधकांवर या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते. प्रश्न एवढाच आहे की कारवाई जर चूक असती तर देशाच्या हायकोर्टाने आणि देशाच्या सुप्रीम कोर्टाने किमान काहीतर ताशेरे ओढले असते, काहीतर रिलीफ त्यांना दिला असता. या उलट ही केस प्रायमा फेसियर यांना त्याच्यामध्ये रिलीफ देता येत नाही, पण आम्ही अपवाद म्हणून देतोय कारण त्यांना निवडणुकीत प्रचार करता यावा, अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळालेला. गरीबासारखा गरीबासारखा आणि श्रीमंतासारखाचा विषयच नाही आहे. त्यांचे सत्कार होऊन राहिले, त्यांनी काही मोठं कार्य तर केलेलं नाहीये. महान कार्य करून जेलमध्ये गेले का? बाहेर आल्यावर कशाचे सत्कार घेता?